नमस्कार, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, ज्या प्रकारे जिंदगी छाट झाली ना, असं वाटतंय जग 2012 ला नष्ट झालं असतं तर बरं झालं असतं। बरोबरच आहे ना, अशी भोसाड्यासारखी जिंदगी जगायची तरी कशी। आता तुम्हीच बघा ना, बिअर पियाला पैसे आहेत पण मित्रांना टाइम नाही। गोव्याला जायचा प्लॅन आहे तर बॉस सुट्टी देत नाही। आता मी इथे शांतपणे ब्लॉग बनवतोय तर मागे तिकडे कोणतरी आपले आहे बोधारे मातर। अरे लवड्या जिमला चाललोय असं तोडलं पण। अरे परत तू बघितलं असतं लवड्या 400 ऐकायला पडल्या असं म्हणून। आणि तसं पण बापाने मला सांगितलं की तुझ्या सोबत राहू नको, आणि मला पण तेच वाटतं। ए लवड्या, तुझे अच्छा इन्सान समजतात रे, तू तो भरवा इन्सान निकला। हा ना, चल मग जाऊ दे आता जिमला। कुठे जातोय जिमला भाई? जिमला जाऊन कोणाची बॉडी झाली आहे का? असल बॉडी ना बिअर पिऊन होते। बिअर पिऊ, चल बिअर पिऊ। अरे नको रे। अरे चल ना भाई, कुठे स्वतःच्या पैशाने दुसऱ्याचं वजन उचलतोय? नाही रे नको, चल रे बिअर पिऊ ना। अरे राहू दे रे, चल रे पाहतो रे। बिअरचं बोलून इथे कुठे घेऊन आलास? अरे बस रे भाई। अरे यार ओमी जाऊ दे यार प्लीज लवड्या, तो जिम ट्रेनर आला ना उगाच गाण मारे। परत तेच, किती दिवस जातो जिमला? महिनाभर झालाय। लवड्या मला नाही बोललास तू? अरे लवड्या गेल्या 15 दिवस तुला चुट्ट्यासारखा फोन करतो, हे तरी फोन उचललास काय? हो काय, चल जाऊ दे मला। अरे बसणार आहे भाई 2 मिनिटं, काय सारखं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे। अरे नाही रे बसणार नाही मी, चल। अरे तुला काय लवड्यावर बसायला सांगत नाही मी, बाजूला बस। आई झवली लागले लवडे काय आलं? अरे तो जिम ट्रेनर येतोय काय करतो रे झाटो? अरे दादा अशू। अरे तेच ते, अरे तुला बोललो या चुत्या सोबत फिरू नको। ए भाई मॅटर करायचं काय? अरे आज स्वतः पण जिमला येणार ना, तुझ्या पण बॉडीचे लवडे लावू टाकले। जास्त बोलत नाही का तू? त्यांच्या मॅटर करायचं का तुला? अरे जिमला जाऊन तरी काय फायदा, बॉडीचा काय झाटा बनत नाही। हा मग हॅलो, तर किती वेळ रे? मी कुठे? मी नाही आलो। माझ्याच कुठं बोलतो दादा? दिवसातून 2 वेळा। अरे मग शक्ता बॉडी बनणार आहे तुझी? मी तर नाही हलवत, मग माझी काय झाली बॉडी? अरे लवड्या तुला तर बोललो होतो ना पीटी लाव। पीटी? पीटीचे किती? अरे फक्त 5,000 तर द्यायचे होते। लवडा 5,000 मागच्या वेळी लावली होती पीटी, त्या छाटा फरक नाही पडला माझ्या बॉडीवरती। अरे चुटिया फक्त पीटीने काय होणार आहे, तुला बोललो होतो ना माझ्याकडचे प्रोटीन पण घे। अरे त्या प्रोटीनचा काय खर्च आहे? फक्त 3,000 रुपये। अरे मग घेतला होता ना 5 किलोचा डबा, अर्धा डबा संपला तरी झाट फरक पडला ना माझ्या बॉडीवर। अरे लवड्या नुसतं प्रोटीन आणि पीटीने काय झाटा होत नाही, हे वर्कआउट पण करायला लागतो। तुम्हाला माझ्याच्या 5 किलोच्या डंबेल्सला पण टच द्यायला लागतोय। हे बघ ओमी, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याचं पोट आणि चोट एका सरळ रेषेत असतं ना, तोच खरा बिल्डर। तू माहिती आहे लवड्या काय बिल्डर आहे? हे टच देऊन देऊन किती जणांना टेम केला आम्हाला काय माहिती नाही काय? आलाय मोठा बिल्डर। अरे 2 दिवस जिमला येऊन दाखव ना, गांडीतून रक्त काय लागत नाव नाही सांगणार। तुम्हाला धर डायट पण फॉलो करतात काय? घंट्याचा डायट, 3 अंडी स्प्राउट आणि ऍपलचा ज्यूस। एंचो दिवसाचे 180 रुपये, महिन्याचे किती? 5,400। 5,400 माझ्या बापाला कळालं ना लवड्या, तर गांडीवर लात मारून बाहेर काढेल। रोजचा डाळभात भेटतो ना तो पण नाही भेटणार ना, घर राहील ना डायट। मग काय तुझं केळं खाऊ का? याला बोलायला काय, याचं लग्न झालंय, घरी बायको डोक्याचा भोसडा करते, जिम मध्ये येऊन झाटे उपट करतात। 100 ने लेग्स मार। लेग्स मारला काय, मूठ मारणे इतकं सोपं असतं काय? गाळ फाटून दरवाजा होतो, दुसऱ्या दिवशी मला एकासारखं चालावं लागतं काय? ते झवाडे मित्र चिडव चिडव चिडवतात। काय रे वाकडा का चालतोय? ट्रेनरच्या खाली झोपून आलायच वाटतं। भोसळ्यात गेली जिम आणि भोसळ्यात गेला तुम्ही? अरे तू गेला भोसळ्यात, तुझं तू ठराव, तू येतोय का तुझ्या बापाला फोन करू? अरे जा रे, यांचे असले किती आले धमक्या देणार आहे, आपण नाही घाबरत। चल तो काय सुधारणार लवड्या अशू कप्तार। तुम्ही बघितलं की आजही आपला ब्लॉग कम्प्लीट झालेला नाहीये, पण आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू पुन्हा एका नव्या दिवशी। तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला।